युक्रेनच्या निमित्तानं जागतिक स्तरावर युद्धासारखी एक परिस्थिती निर्माण झाली आहे आणि भारताच्या दृष्टीनं याला खूप वेगळं महत्व आहे, एक आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि समजून घेतलं पाहिजे. भारताच्या जवळपास 20,000 लोक युक्रेनमध्ये राहतात किंवा अभ्यास करतात. त्या 20,000 पैकी 18,000 मुलं आहेत आणि आज ही मुलं युक्रेनमध्ये आहे, युक्रेनच्या राजधानी किऊमध्ये आहे किंवा इतर शहरात आहे. प्रामुख्यानं मेडिकल इंजिनिअरिंगचा अभ्यास घेणारे भारतीय मुलं आहेत. आता त्या मुलांना परत कशा स्वरूपानं आणायचं आहे, भारत सरकारसमोर एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. भारताने या आठवड्यात 3 विमानं पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे, परंतु त्या 3 विमानातनं 18 ते 20 हजार लोक परत येऊ शकत नाही. म्हणून भारताने मोठ्या प्रमाणात एक मिशन म्हणून लोकांना तिकडनं परत आणण्यासाठी एक मोहीमच अशा स्वरूपानं आखली पाहिजे. आता प्रश्न तो आहे की युक्रेनचं महत्व काय आहे आणि युक्रेनच्या निमित्तानं रशिया आणि अमेरिका आणि नाटो हे कुठेतरी एक वेगळ्या स्वरूपानं शीतयुद्ध खेळत आहात. सोवियत संघाच्या विभाजनानंतर जागतिक स्तरावर जे शीतयुद्ध चालायचं ते शीतयुद्ध संपलेलं, परंतु आता एक नवीन प्रकाराचं शीतयुद्ध आपण कुठेतरी पाहतो आणि त्या शीतयुद्धात महत्वाचे खेळाडू आहेत अमेरिका आणि चीन. आणि चीन आणि रशिया युक्रेनच्या निमित्तानं एकत्र आहेत. चीन आणि रशिया गेले काही वर्ष खूप जवळ आले आहेत. अफगाणिस्तानच्या संदर्भात जर आपण विचार केला तर अफगाणिस्तानमध्ये देखील रशिया आणि चीन जवळ आहे. रशिया, चीन, पाकिस्तान हे एकत्र अफगाणिस्तानच्या निमित्तानं आलेले आहेत आणि युक्रेनमध्ये आपल्याला दिसतं की हे सगळे एकत्र आलेत. आता पुढच्या 2 दिवसात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान देखील रशियात जाणार आहे आणि पुतीनशी ती चर्चा करणार आहे आणि स्वाभाविकच आहे युक्रेनबद्दल त्यात चर्चा होणार. युक्रेनच्या संदर्भात भारत क्वाडचा भाग आहे. अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया आणि जपान. आता क्वाडच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक झाली आणि त्या बैठकीत देखील भारताचं इतर 3 राष्ट्रांपेक्षा वेगळं मत कुठेतरी त्या ठिकाणी मांडलं गेलं आणि ते आपल्याला दिसतं देखील. त्याचं कारण असं आहे की भारत आणि रशिया खूप जुने मित्र आहेत. म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 1971 च्या बांगलादेश स्वातंत्र्य युद्धात कशा स्वरूपानं रशियाने भारताला मदत केलेली आणि त्यानंतर देखील आज देखील सगळ्यात जास्त शस्त्र भारत रशियाकडनं खरेदी करत आहे आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीत अमेरिकेच्या सोबत जाऊन रशियाला नाराज करणं भारताला परवडणार नाही आणि म्हणून कुठेतरी अमेरिकेपासून वेगळं एक कुठेतरी सावध अशा स्वरूपानं भारताने भूमिका घेतली आहे आणि ती योग्य आहे. कारण कोणालाही दुखवणं हे भारताच्या राजकारणाच्या दृष्टीनं सोयीचं नाही. लॉंग टर्म मध्ये आणि शॉर्ट टर्म मध्ये दोन्ही ह्याच्यात भारताला त्याचा फायदा होणार नाही आणि म्हणून कुठेतरी भारताने सुरक्षा परिषदेत देखील हीच भूमिका मांडली की त्यात चर्चा व्हायला पाहिजे आणि त्याचा मार्ग काढला पाहिजे. आता एक कुठेतरी एक काही प्रमाणात एक आशेचं चिन्ह दिसायला लागलेलं आहे. काल फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रोन आणि रशियाचे सर्वे सर्व आपण म्हणूया व्लादिमीर पुतीन यांच्यात फोनवर चर्चा झाली आणि त्यानंतर अमेरिका आणि रशिया दोघंही इन प्रिन्सिपल म्हणजे सैद्धांतिक स्तरावर कुठेतरी चर्चा करण्याचं दोघांनी मान्य केलं आहे. पण त्यात अमेरिकेची अट आहे की ही चर्चा तेव्हाच होईल जेव्हा रशियाने युक्रेनवर आक्रमण करण्याचा निर्णय घेतला नाही तरच होईल, नाहीतर ती चर्चा होणार नाही. पण हे कुठेतरी एक आशेचं चिन्ह निर्माण झालेलं आहे. रशियाने देखील म्हटलंय की त्यांचा युक्रेनवर हल्ला करण्याचा विचार नाही अशा प्रमाणे म्हटलंय. म्हणजे म्हणणं एक असतं आणि प्रत्यक्ष घटना वेगळ्या घडत असतात. रशिया त्या स्वरूपानं घडतंय. रशियाचा जो काही प्रभाव किंवा रशिया युक्रेनच्या पूर्व भागात तिकडचे जे काही बंडखोर आहेत त्या बंडखोरांना रशिया सातत्यानं लष्करापासून सगळ्या प्रकारांना मदत करत आहे आणि
आणि 2014 मध्येच आपण जर पाहिलं तर रशियाने युक्रेनचा क्रिमिया नावाचा जो काही भाग आहे तो भाग आक्रमण करून ना स्वतःच्या ताब्यात घेतलेला आहे, आणि आजही क्रिमिया जे आहे ते रशियाच्या सोबत आहे. आता ही वस्तुस्थिती आहे की युक्रेनच्या पूर्व भागात जे लोक राहतात डॉनबास आहे त्या ठिकाणी प्रामुख्यानं बहुसंख्य वस्ती जी आहे ते मूळ रशियन लोकांची आहे, रशियन वांशिक लोकांची आहे, परंतु ते युक्रेनचा भाग आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे. यात युद्धाकडे जाऊ नये, युद्धासारखी युद्ध होऊ नये असं युरोपच्या राष्ट्राला वाटतं आणि नेटोतल्या बहुसंख्य लोकांना वाटतं, कारण नेटोमधले जे काही एकूण 30 राष्ट्र आहेत त्या जवळपास 28 राष्ट्र तर युरोपची आहे, आणि त्यांना वाटत नाही की युद्ध व्हावं, कारण युद्ध जर झालं तर त्याचा परिणाम गॅस आणि तेलच्या पुरवठ्यावर होईल, आणि कारण रशिया खूप समृद्ध आहे तेल गॅसच्या बाबतीत, आणि आज युरोपला जे काही पुरवठा होतोय ते युक्रेन प्रामुख्याने युक्रेनच्या मार्गातनं होतोय, युक्रेनमधनं पाईपलाईन जी काही जाते त्यातनं युरोपला गॅस जातोय, आणि जर युद्ध झालं तर तो पुरवठा थांबेल, तो पुरवठा थांबला तर जागतिक स्तरावर तेल आणि गॅसच्या किमती वाढतील, ते रशियाला नको, ते युरोपच्या राष्ट्राला नकोय, आणि त्याच स्वरूपानं इतर देशालाही नकोय. तसं जर झालं तर भारतावर देखील त्याचा परिणाम होईल, भारताला देखील अधिक किमती चुकवाव्या लागतील. ही एकूण परिस्थिती आहे. दुसरीकडे रशियाने आणि जर्मनीने काही महिन्यापूर्वी त्या लोकांनी एक पाईपलाईन बनवली आहे आणि ती समुद्रातनं जाते, आणि ती ऑलरेडी काम त्याचं पूर्ण झालेलं आहे, आणि रशिया त्या पाईपलाईन कधी सुरू करतायत अशा स्वरूपानं रशिया वाट बघते, रशिया आतुरतेने वाट बघते लवकरात लवकर त्यातनं गॅसचा पुरवठा करावा. तसं जर झालं तर युक्रेनची आवश्यकता रशियाला लागणार नाही, परंतु अद्याप त्यातनं पुरवठा सुरू झालेला नाही, आणि जर्मनी जर्मनी थोडी वाट पाहणार, जर्मनी एवढ्या काही घाई करणार नाही अशा स्वरूपाची स्थिती आहे, आणि म्हणून युद्ध होऊ नये ते जगात सगळ्यांच्या हिताचं आहे, युद्ध होऊ नये भारताच्या हिताचं आहे, भारताचे मुलं तिकडे आहेत, भारताची लोकं तिकडे आहेत, आणि त्याचसोबत युद्ध झालं तर त्याचं परिणाम तेलाच्या आणि गॅसच्या किमतीत जागतिक स्तरावर वाढ होईल, आणि त्याचा भारतावर मोठ्या प्रमाणात फटका बसणार. आता यातनं मार्ग काय? आता दोन्ही राष्ट्रांनी कुठेतरी सैद्धांतिक स्वरूपानं मान्य केलंय की ते चर्चा करतील, म्हणजे बायडन आणि पुतीन चर्चा करतील, आपण अशी आशा बाळगूया की ती लवकरात लवकर अशा स्वरूपाने चर्चा करतील आणि त्यातनं काही मार्ग काढतील. अनेक मार्ग सुचवले गेले आहेत. आता त्यातला एक मिन्स अकॉर्ड म्हणून आहे, मिन्स अकॉर्ड, मिन्स म्हणजे बेलारूसची राजधानी, आणि 2015 मध्ये बेलारूसच्या या राजधानीत रशिया आणि युक्रेनमध्ये एक करार झालेला, त्याला मिन्स अग्रीमेंट म्हणतात, आणि त्याप्रमाणे की रशिया आणि युक्रेनने बोलून युक्रेनचा पूर्व जो काही भाग आहे त्या भागात कशा स्वरूपानं त्याला मूळ युक्रेनशी जोडता येईल अशा स्वरूपाचा तो अग्रीमेंट आहे. त्या अग्रीमेंटच्या निष्कर्षाबद्दल, त्याच्या अर्थघटनाबद्दल रशिया आणि युक्रेनमध्ये मतभेद आहेत, परंतु किंबहुना एक गोष्ट त्यात स्पष्ट आहे की रशिया आणि युक्रेनने चर्चा करायचं मान्य केलेलं आहे, आणि ती चर्चा पूर्व युक्रेनच्या संदर्भात असेल, पूर्व युक्रेनचे जे काही भाग आहे त्याला कशा स्वरूपानं मूळ युक्रेनमध्ये आणायचं हा सगळ्यात मोठा आव्हान आहे, चॅलेंज आहे, आणि म्हणून चीनने अलीकडे म्हटलं आहे की यातला जर काही मार्ग काढायचा असेल तर तो एकच त्यातला पर्याय आहे, आणि मिन्स अग्रीमेंटचा अंमल करणं. आता माझ्या दृष्टीनं मिन्स अग्रीमेंट निश्चितच महत्वाचं आहे, परंतु त्याचसोबत आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्येक जे काही सार्वभौम राज्य असतं, सार्वभौम राष्ट्र जे असतं
त्या सार्वभौम राष्ट्राला आपल्याला कुठल्या आघाडी सोबत जायचं आहे तो ठरवण्याचा देखील अधिकार असतो. आणि म्हणून युक्रेन असेल किंवा जॉर्जिया असेल, जे एकेकाळी सोव्हिएत संघाचे भाग होते, परंतु 1991 मध्ये सोव्हिएत संघाचं विभाजन झालं, विघटन झालं, आणि युक्रेन, जॉर्जिया, बेलारूस, कझाकस्तान, अझरबैजान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान या सगळे जे काही राष्ट्र, जे काही नवीन राष्ट्र निर्माण झाली. आता सगळे यातनं कशा स्वरूपानं मार्ग काढायचा हे एक सगळ्यात मोठं आव्हान आहे. आणि म्हणून की या सगळ्यांनी कुठेतरी एकत्र यायला पाहिजे, रशियाने चर्चा केली पाहिजे, आणि त्याचसोबत हे जे काही लहान जे काही राष्ट्र निर्माण झाली सोव्हिएत संघाच्या विघटनानंतर, त्या राष्ट्राला आपल्याला कोणासोबत राहायचं आहे, आपल्याला नेटो सोबत राहायचं आहे की नेटो सोबत राहायचं नाही, हा निर्णय घेण्याचा अधिकार त्या त्या सार्वभौम राष्ट्राचा असतो आणि तो असलाही पाहिजे. परंतु रशियाचा त्याला विरोध आहे, कारण रशियाची भूमिका ही आहे जर नेटो ने युक्रेन जॉर्जियाला जर नेटोचं सभासद केलं तर नेटोचं लष्कर युक्रेनमध्ये येईल, जॉर्जियामध्ये येईल, आणि रशियाला ते नकोय. नेटोची एक सगळ्यात महत्वाचं जे काही त्यांची जी काही घटना आहे त्या घटनेत एक तरतूद अशी आहे की जर एखाद्या नेटोच्या राष्ट्रावर इतर कोणी आक्रमण केलं तर त्याला नेटोच्या सगळ्या राष्ट्रावर आक्रमण केलं आहे अशा स्वरूपानं पाहिलं जाईल. आणि म्हणून ज्या राष्ट्रावर कोणी आक्रमण केलं असेल त्या राष्ट्राच्या विरोधात नेटोची इतर सगळे जे काही राष्ट्र आहेत ती भूमिका घेणार आणि आपल्यावर आक्रमण झालंय अशा स्वरूपानं ते हल्ला करणाऱ्या राष्ट्राच्या विरोधात उभे राहतील. रशियाला हे नकोय. रशियाला युक्रेन नी नेटोचं सभासद व्हावं यासाठी नकोय, कारण रशियाचं एकूण विस्तारवादी धोरण आहे. मी आधी सांगितलं त्याप्रमाणे 2014 मध्ये रशियाने युक्रेनचा क्रिमिया जो काही भाग आहे त्याला आपल्या कब्ज्यात घेतलाय, आणि रशियाचं धोरण अजूनही युक्रेन म्हणजे संपूर्ण युक्रेनवरच आपला कब्जा असावा, संपूर्ण युक्रेन रशियाचा भाग व्हावं अशा स्वरूपाचं स्वप्न आजही पुतीन पाहत आहेत आपण विसरता कामा नये. आणि म्हणून की प्रत्येक लहान राष्ट्र का असेना त्या लहान राष्ट्राला देखील आपण कोणाच्या सोबत राहायचंय तो निर्णय घेण्याचा अधिकार असला पाहिजे. आता रशिया त्याच्या विरोधात आहे, रशियाला हे नकोय. मुळातच अशी भूमिका हे घेणं रशियाची चुकीची भूमिका आहे. आणि त्याचसोबत अमेरिकेने देखील कुठेतरी लक्षात घेतलं पाहिजे, नेटोने देखील लक्षात घेतलं पाहिजे की एखादं लहान राष्ट्र मग ते युक्रेन असेल किंवा जॉर्जिया असेल त्याचा उपयोग करून रशियाच्या विरोधात एक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करता कामा नये. आज आपण असं गृहीत धरलं की अमेरिकानी आणि नेटोनी असं ठरवलं की आम्ही युक्रेन आणि जॉर्जियाला नेटोचं सभासद करत नाही अशा स्वरूपानं जर मान्य केलं तर त्याला रशियाचा विजय अशा स्वरूपानं जागतिक स्तरावर पाहिलं जाईल. आणि त्या विजयाचं निश्चितच रशिया आणि चीन यांची जी काही ताकद आहे ती ताकद अधिक वाढणार. आणि म्हणून कुठेतरी रशियानी आणि अमेरिका व इतर नेटो राष्ट्रांनी कुठेतरी सामंजस्याची भूमिका घेऊन बोलणी सुरू केले पाहिजे. आणि यात युक्रेन नावाचा जो काही देश आहे त्या देशाचा इतर राष्ट्रांनी आपल्या राजकारणासाठी, आपल्या विस्तारवादासाठी त्याचा उपयोग करता कामा नये हे पाहण्याची जबाबदारी संयुक्त राष्ट्राची आहे,
संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची आहे आणि म्हणून सुरक्षा परिषदेने यात अधिक हस्तक्षेप केला पाहिजे आणि पाहिलं पाहिजे की रशिया, अमेरिका आणि नेटो यांच्यात चर्चा होईल आणि सामंजस्याने यातनं मार्ग काढला जाईल. त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे युक्रेनच्या सरहदीवर जे जवळपास 1.5 लाख रशियन सैन्य जे आहे त्याला तत्काळ रशियाने मागे घेतले पाहिजे, मान्य केलं पाहिजे आणि आधी ते ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी ते परत गेले पाहिजे. ही संयुक्त राष्ट्र संघाने ही स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे. अमेरिका, नेटो आणि रशियाने हे मान्य केलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं जे आहे की युक्रेन आणि जॉर्जियाने काय करावं. युक्रेनला जर नेटोचं सभासद व्हायचं असेल तर रशियाने कशा रूपानं त्याला विरोध करायचा? रशियाला विरोध करण्याचा अधिकार नाही आणि त्याचसोबत नेटोला देखील रशियाचं समाधान करण्यासाठी युक्रेन आणि जॉर्जियाला आम्ही सभासद करणार नाही हे म्हणणं देखील पुरेसं नाही. कारण जॉर्जियाने तर जवळपास सगळ्या ज्या काही अटी असतात त्या अटी पूर्ण केलेल्या आहेत आणि म्हणून हा जो काही मुद्दा आहे तो अत्यंत गुंतागुंतीचा आहे, परंतु तो सोडवला पाहिजे आणि सोडवण्यासाठी एकच मार्ग आहे, शिखर परिषद व्हायला पाहिजे आणि त्या शिखर परिषदेतून त्याचा मार्ग काढला पाहिजे. दुसरीकडे भारताची भूमिका अत्यंत योग्य अशा स्वरूपाची राहिली आहे. भारताने आपण ज्याला म्हणतो भारत सुरुवातीपासून एक कुठेतरी तटस्थ अशा स्वरूपानं भूमिका घेत होतो. आपण नॉन अलाइन मुवमेंटचे भाग राहिलो आहेत, अलिप्त, म्हणजे आपण कुठल्याही अमेरिकेच्या सोबत नाही किंवा रशियाच्या सोबत नाही, तर भारताचं एक स्वतंत्र परराष्ट्र धोरण सुरुवातीपासून राहिलं आहे आणि युक्रेनच्या निमित्तानं भारताने परत एकदा दाखवण्याचा प्रयत्न केलाय की आमचं जे काही धोरण आहे ते आमच्या राष्ट्राच्या दृष्टीनं आम्ही विचार करू आणि त्या अनुरूप आम्ही भूमिका घेऊ आणि म्हणून रशिया, भारत अमेरिकेच्या सोबत यात नाही आणि त्याचसोबत रशियाला देखील भारताने सामंजस्याची भूमिका घेण्याचं सांगितलंय. माझ्या दृष्टीने अत्यंत अवकार्य वेलकम अशा स्वरूपाची भारताची भूमिका आहे.